नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। शेतकरी मित्रांनो, पावसाचा जोर पुन्हा ओसरणार। गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात मुसळधार पावसानंतर आता जोर कमी होण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खान्देश येथे, धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, मराठवाड्यात, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तसेच मागील 2 दिवसापासून महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी परिसरात चक्रीवादळ वाऱ्याची स्थिती तयार झाली। कोकणमध्ये, महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस पडला, मात्र आता या स्थितीचा प्रभाव कमी होऊन लागल्याने पुढील 2 दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाची काही विश्रांती राहणार आहे। तर मित्रांनो, विदर्भातील अनेक भागात पावसाची उघडी असून कडक ऊन पडण्याची स्थितीही आहे। मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आणि कोकणात काहीशी अशी स्थिती निर्माण झाली आहे। नगर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद भागात हलक्या पावसाच्या सरी पडल्यात व राज्यात आज पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यात भागात पाऊस पडेल। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल व विदर्भात अनेक भागात तुरळक ठिकाणी पडणार असून शुक्रवारपासून 25 तारीख राज्यातील अनेक भागात कडक उन्हासह हलक्या पावसाच्या सरी बरसतील व पुणे परिसरातही मेघगर्जनासह विजेच्या कडकडासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। घाटमाथ्यावरही तुरळक ठिकाणी मुसळधार तर उद्यापासून हलक्या पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे। गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसानंतर आता जोर कमी होण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खान्देश येथील, धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे।